प्राजक्ता, दिसत तसं नसतं. तुका स्वप्न दाखवल्यानी काश्मीर, उटी, मोठी मोठी मनाली, आणल्यानी कळ मरीन लाईन्स ला काय दाखव, सीएसके ची गाडी आहे आणि आता भिजवक तुका पाण्यात नेतात. काय नाही, भागताला त्याचा होय मग बस ना तेवढं. तिला वॉटरफॉल हवाय ना, मॅनमेड. पाच दिवस फक्त मुंबईच फिरवतात तुका, बाकी काय नाही. आता मुंबईत फिरणार अरे काश्मीर मोठी स्वप्न दाखवली तुला. मुंबई वरून जाणार होतो हा, पण तुका नाही नेले नाही, आता स्वतः फिरायला येतली बघ. काय जाती काय जाते, बरोबर ना, क्लेश करायचो बरोबर. देवबागात जा, तू मार खाणार देवबागात, तू लफडा करायचा ते देवबागात. किलेस 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 करायचो मी, माका न्यायचा म्हणजे न्यायचा. कांदा भाजी चाय, कांदा भाजी दोन दो, हा बोलो. इमेजी का की पास आ गए, यूट्यूब तर प्राजक्ताला मे महिन्यामध्ये वॉटरफॉल बघायचा होता आणि म्हणून आम्ही ठरवलं की इमॅजिकाला जायचं, कारण अजून तरी कुठे मे मध्ये वॉटरफॉल दिसत नाही आणि त्याच्यासाठी आम्ही इमॅजिकाला गेलो होतो. आणि तो होता सॅटरडे, सॅटरडे संडे असल्यामुळे विकेंड होता, त्यामुळे भरपूर गर्दी होती आणि जातानाच आम्हाला भरपूर ट्रॅफिक मिळालं. 300 रुपये पार्किंग, 1400 रुपये घेतले नाही कसले, 100 रुपये 100 रुपये भाई ठीक आहे ना, पुढे जाऊ शकतो. थांब तू, सुरेश तू काहीतरी कर, त्यांना सांग 1300 रुपये घेतलं, 1400 रुपये आणि 100 रुपये घेतले. तुम्ही माझ्या क्लायंट होता, आता स्वस्त सुकान घेतलंय रे मी, हँगर चोरू केलंय नाही, पॅन्ट घेतल्या 200 रुपयाची आणि हँगर ओपरी घेऊन इला त्याच्याकडनं. अरे मी असं बघितलं आणि ते इथे ठेवलं आणि असं केलं, जे द्यायचं जाताना देऊया ते का. 100 रुपये जाऊन 100 रुपये ओके. तर आम्ही आता इमॅजिकाला पोहोचलेलो आहोत फायनली. वॉटरफॉल काय तो दाखवतो, सॉरी तुझ्याला भूक लागलेली आहे, पुरा मॅनमेड देखील. प्रणव सौदागर आमचे मित्र मालवण म्हणून खास आलेले आहे इमॅजिकासाठी. मी फुकट नाही, मी पण काम करतो. चला तर आपण आता जातो इमॅजिकाचं तिकीट आम्ही बुक माय शो ऍप वरून काढलं होतं, जे आम्हाला 1400 मध्ये मिळालं होतं एक तिकीट. आणि त्याच्यामध्ये एक्सप्रेस तिकीट पण असतं, ज्याच्याबद्दल आम्हाला जास्त काही आयडिया नव्हती, पण त्याचं प्राईस जास्त होती म्हणून आम्ही काढलं नाही. ते 2000 रुपीज मध्ये येतं आणि त्यामध्ये असं असतं की तुम्हाला प्रत्येक राईडच्या ठिकाणी जिथे गर्दी असते किंवा काही असतं तिथे एक्सप्रेसचे जे लोक असतात त्यांना प्रेफरन्स दिला जातो. तर ही इमॅजिकाची एंट्री आहे, इथून तुम्हाला सिक्युरिटी चेकिंग वगैरे करून आतमध्ये घेतात आणि इथे आतमध्ये आल्यानंतर बाजूलाच तिकीट काउंटर्स आहेत जिथे तुम्हाला तिकीट काढायचं असतं. तर आमचं तिकीट आम्ही आधीच काढलं आहे बुक माय शो ॲपवरून. जर तुम्ही ॲपवरनं तिकीट काढलं नसेल तर तुम्ही इथे जाऊनसुद्धा तिकीट काढू शकता, पण लाईन भरपूर असते त्यामुळे आम्ही आधीच तिकीट काढलं होतं आणि ते बुक माय शो ॲपवरनं काढलं होतं. तर इथे अशा भरपूर लाईन्स आहेत, भरपूर काउंटर आहेत जिथे तुम्ही तिकीट काढू शकता. एसटी वाली आ जाते ना, अरे प्राजक्ता भाग के पकड़ बस रुकवा. अरे हाय गाइस, हेलो हेलो, गुड रे. तर इमॅजिकाचे 3 पार्ट आहेत, एक आहे एक्वा इमॅजिका, त्याच्यानंतर थीम पार्क आणि स्नो पार्क. तर एक्वा इमॅजिकाचं आम्ही तिकीट काढले, त्याच्यासाठी आम्हाला ते गेटपासून बसने थोडं पुढे घेऊन जातात एका सर्टन हाईटवरती, तिथे त्यांचा तो एक्वा इमॅजिकाचा पूर्ण सेटअप आहे आणि तिथून मग सगळे स्पोर्ट्स तुम्ही इथे जे काही राईड्स आहेत ते करू शकता. आता आम्ही पोहोचलो आहे एक्वा इमॅजिकाच्या गेटवरती. आतमध्ये पोहोचल्यानंतर परत एकदा तुमची चेकिंग होते, त्याच्यानंतर मग आतमध्ये भरपूर स्टोअर्स आहेत जिथे भरपूर काही काही मिळतं.
जे लहान मुलांना जर काही हवं असेल, जर तुम्ही कपडे आणले नसतील वगैरे, ते तर तुम्ही विकत घेऊ शकता, पण त्याची प्राईस थोडीशी जास्त आहे बाहेरच्या रेट जे काही आहेत त्याच्यापेक्षा. त्याच्यानंतर आतमध्ये तुम्हाला लॉकर घ्यायला लागतं तुमचं सामान ठेवण्यासाठी. हे लॉकरसाठी ते लोक 400 रुपीज पर लॉकर घेतात आणि त्याच्यामधले 200 हे रिफंडेबल असतात, म्हणजे लॉकरची प्राईस 200 असते आणि एका लॉकरमध्ये जास्तीत जास्त 2 लोकांचं सामान राहतं. मग पुढे चेंजिंग रूम असतात जिथे तुम्ही चेंज करून तुम्ही वॉटर पार्कमध्ये एंट्री करू शकता. Yo guys, thank you for watching Coconut Hearted Girl. Imagine ka. प्राजक्ताचा, हा प्राजक्ता देवा मॅनमेड वॉटरफॉल. अरे क्या धूप आहे. अरे ह्या बार ह्या लहान मुलांचं असा आपण लहानच मोबाईल आधी जेवायच्या पेक्षा थांबायचं. तर अशा प्रकारे प्राजक्ताला आम्ही मॅनमेड वॉटरफॉल मध्ये आणलेलं आहे. आता तिला आम्ही वॉटरफॉल मध्ये एन्जॉय करायला देत आहे आणि लग्नाने इसके लिए टेन्शन आ रहा है. आणि हा आमचा लहान मुलगा बबल्स. आणि प्राजक्ता कसं वाटलं तुला वॉटरफॉल मध्ये? चला हिला हिला घे हिला घे हिला घे हिला घे वड 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 तिला ढकल ढकल ढकल. मोबाईल आतमध्ये टाकतल ताई 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 मी भिजले मी ताई 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 तर तुझे जेव्हा ओव्हर एक्साइट होते तेव्हा असं ताई 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 करून असं बोलते, त्यामुळे हे सगळे तिला तसं चिडवतात. मोबाईल आता अरे सुरज घर आमच्याकडे असे मासे आमच्याकडे डॉब उसापत तसा मासे धरूक हगाच झाल्यावर घ्या तोंड किती गेलं. ताई 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 जायचंय ताई आता जायचंय लवकर. तिथे ज्या पण स्लाईड्स आहेत त्या सगळ्या स्लाईड्स आहेत, तुम्हाला तुमची त्या स्लाईडवरती पोझिशन कशी असली पाहिजे त्याबद्दल सगळं डिटेल्स ते असतात लिहिलेल्या. प्रणव प्रणव हे का पकड अंकिताक.
मालवलकरांची दोन कार्टी दम्य लागलेला आणि एक कार्टा चिल मारता. तुला मी बोललेलं ना नाक बंद झालं. हो गया हो गया. मी अशी सेम स्लाईड वेट अँड जॉय मध्ये खूप छान एक्सपिरियन्स केली होती. मला तिथे खरंच वेट अँड जॉय खूप छान वाटलं इमॅजिकापेक्षा. आणि वेट अँड जॉय मध्ये ही स्लाईड केल्यानंतरच मला थोडा पाण्याचा त्रास झाला होता, त्याच्यापासून मला भीतीच वाटते. पण हे लोक मला जबरदस्ती तिथे घेऊन गेलेत. सो अंकिता, व्हॉट यू फील फॉर दिस स्लाईड? धक धक करने लगा, कुछ भी हो जाए हैंडल छोड़ना नहीं, गिरना नहीं. यमक जुड़ा होता है. चलो गो 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 जाना. प्रणव और प्राजक्त निकल भी गए. हाँ गो गो गो. डोका खाली खाली खाली. गई गई. ही स्लाईड सगळ्यात डेंजर आहे, कारण ह्यामध्ये तुम्हाला उभं राहायचं असतं आणि त्याच्यानंतर तुमच्या पायाखाली जे काय असतं ते पटकन उघडतं आणि तुम्ही मग असे ह्याच्यामध्ये स्विंग होता. पण ह्याच्यामध्ये वजनाचा पण क्रायटेरिया आहे. 45 kg मिनिमम वेट लागतं आणि माझं मिनिमम आहे 43. काय करू, जाऊ की नको जाऊ? जाऊ जाते. त्यानंतर आम्ही थोडा वेळ वेव पूलमध्ये मजा केली. पण मला म्हणजे माझा इमॅजिकाचा पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे की हे खरोखर पैसे तुम्ही फुकट घालवता, कारण इथे जाऊन पाण्यात मजा करण्यापेक्षा पावसाळ्याच्या दिवसामध्ये एखादा ओहोळ किंवा चांगलं जिथे पाणी असतं ना तिथे जाऊन मस्त आनंद घ्या आणि घरी या. फक्त तिथे कचरा करू नकात. हे सगळं चोचले आहेत आपले, आपणच आपल्यासाठी बनवलेले. सगळ्यात खराब गोष्ट म्हणजे वॉटर पार्कच्या ठिकाणी ड्रिंक करणं सध्या अलाउड असल्यामुळे भरपूर जण ड्रिंक करून त्या वेव पूलमध्ये येतात आणि त्याच्यानंतर आपण कोणाला सांगू नाही शकत की अरे तुम्ही मला चिकटू नका, तुम्ही मला हे करू नका, कारण आपणही तिथे तेच करतोय. त्यामुळे ते ड्रिंकवाला एक फॅक्टर जो आहे तो खूप खराब आहे आणि माझ्या मते तो फॅमिलीसाठी सेफ नाही आहे जर तुम्ही तुमची बायका मुलं घेऊन जातात, कारण तिथे अतिशय खराब ग्रुप होते आणि जे आम्ही एक्सपिरियन्स केलं ते खूप वाईट होतं. वेपूलच्या बाजूला रेन डान्सचा पण एरिया आहे.
फूड खूप जास्त कॉस्टली आतमध्ये आणि 400 रुपीज पर पर्सनमध्ये त्यांचा बफे असतो, पण आपण तेवढं खाल्लं जात नाही, खूप कमी खाल्लं जातं. त्यापेक्षा तिथे बाहेर पिझ्झा वगैरे मिळतो, ते तुम्ही खाऊन नंतर मग इमॅजिकाच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही काहीतरी तुमचं लंच डिनर जे काय असेल ते करू शकता. त्यामुळे तुमची ही जी ट्रिप होईल ती बजेटमध्ये होईल. बरेच गेम्स वगैरे बरंच काय काय आहे, पण मला असं वाटलं होतं की एवढा वेळ पूर्ण दिवस आपण तिथे काय करणार, पण अर्धा दिवस तर फक्त लाईनमध्येच जातो. कारण एकतर तुम्ही 1400 रुपयाचं तिकीट काढलेलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला प्रेफरन्स मिळत नाही, आणि तुम्ही एक्सप्रेस तिकीट जरी काढलेलं असेल तरीसुद्धा पूर्ण दिवस हा कमीच पडतो. तर हे एक रेस्टॉरंट आहे तिथे जिथे तुम्ही कूपन घेऊन त्या कूपन थ्रू इथून एंट्री करू शकता, आणि इथे ते बफे सिस्टम असते, पूर्ण जेवण असतं इथे, ज्याची कॉस्ट आहे 400 पर पर्सन, आणि ते 3:30-4 बंद होतं. तर इमॅजिकाचे बरेच काय काय त्यांचे जे राईड्स वगैरे आहेत ते कुठे आहेत ते शोधायलाच पूर्ण वेळ जातो. त्यामुळे हे तुम्ही मॅपचा एक छोटासा क्लिप घेऊन ठेवली होती ज्यावरनं तुम्ही आधीच बघू शकता. पण जे माझ्या मते जर जात असाल तर एक्सप्रेस तिकीट काढणं चांगलं आहे, आणि ते काढूनच जा तरच तुम्हाला मजा करता येईल. पुराची वाटच लावणार आहे आल्यानंतर कर व्हिडिओ खरा, कसं शिव्या घालते त्याला ते बघ. 2 तास झाले बसलो आहे नुसते मॅडम सर. आलो आहे ना, एन्जॉय करून जाय. तुझा प्रश्नच नाही त्या बाबतीत. वेड्यासारखं आता ट्रॉफिक मिळणार, आम्ही वेड्यासारखे वाट बघत बसलो होतो. दुपारी जेवणाच्या वेळेला हे लोक गायब होते, हे दोघं. आम्ही लहान असा याच्या अकलेचो अंदाज आमका आपण वसूल करणार. पैसा दिलाय तो, पैसा दिलाय तो वसूल करणार. पण आपण जातोय तर बाबा याच्यानंतर कुठे जातो, सांगतास एका राईड वर जातास दुसऱ्या राईड वर. अक्कल आम्ही काय मॅडासारखे बरोबर झाली आमची इमॅजिका संपला गो. भागला मग तुझं मॅन मेड ते जर तिथे पोरं हकतायत तिथेच मुततायत ते सगळं बघून माझ्या पोटात ढवळायला लागलेलं नुसतं. हिला विचार प्रणव ने तर मस्त केक पण कापलाय त्याच्यात पायवर. पण नेक्स्ट टाइम बघून 1400 रुपयाचं तिकीट काढून हळ डुबण्यापेक्षा ना आमच्या देवबागेच्या येळ्या आणि डेगे घेऊन डुबा. हा अरे पूल बिंदास सगळीकडे सगळीकडे सू आणि शी करताना वेव पूल मध्ये ते वॉटर पार्क आपण गेल्यानंतर ना तर एकदा वेव पूलच बस झाला. अरे देवा, त्याच्यानंतर मी सरळ साईड लावून बसले. नंतर मी जेवढ्या लहान मुलांना म्हणजे त्यांच्या आया एवढ्या विचित्र सगळीकडे नुसती पोरं शिशी करतात आणि सुसूत करतात. झालं बघितलंस खाल्लंस ते सगळं पाणी तेच मॅनमेड वॉटरफॉल झालेला आहे ते ना. आणि तू तुम्ही लहान लहान पोरांनीच आमच्या बरोबर एन्जॉय केले. एक सूरज कदम आलो आहे ना, मग एन्जॉय करून जायचं, मग विचार नाही करा. काय सांगितलं तुझ्या प्रश्न असता. आता आता वाय जरा गाडी घे आणि गाडी चालव. मला आली असेल चालव. कमी दिले असतं हाता आली असेल तर चालवली असते. टू व्हीलरचा हा मोडलास तितके दुरुस्त कर पहिला, नंतर गाडी चालव. चला अशा प्रकारे आमचा ब्लॉग इथे संपतो आहे. आम्ही खूप मजा केली, प्राजक्ताने खूप मजा केली, आणि लहान मुलं प्राजक्ता आणि सूरज या दोघांनी खूप मजा केली. होय ना, मजा आपल्या वसूल केला ना पैसा. आम्ही परत जाणार असतो, गर्दी होती. आता आपल्याला निघायचं उद्या सकाळी 6 वाजता म्हणजे तिला तो ग्रोन तिथे मगासून तो ऐनच जाता जाऊन तर झालं. मग आम्ही आता उद्या घरी चाललो. बस झालं, चला मॅनमेड झाला. 5 दिवस बघले. ओके गाईज, लाईक करो, फॉलो करो, सबस्क्राईब करो. बाय बाय. ते नको बोल, तुझे 5 दिवसाचं संपला आज. 5 दिवस सांगतं कसं आले 5 दिवस. इमॅजिकाचा एक्सपिरियन्स सांग. उठ मी तो पण माझी इमॅजिका काय सांगू. राईड्स सगळ्या भारी होत्या, मी सगळ्या राईड्स एन्जॉय केल्या. लास्टला थोडी आपत्ती ठीक आहे होतं असं कधी कधी थोडासा लागाय. वेव पूल मध्ये तर काय लागलं नाही लागलं मला एवढं आहे. थोडस
चलता है ना उतना ऋतुजा मैडम हमारी खाती रहती है हमेशा ऋतुजा वो नीचे पड़ा है उसको उठाओ को जरूरत है रे यहाँ पे बेचारे भूखे रहते हैं। चलो बाय बाय अभी निकलते हैं अपन लोग सब। चलो आम्ही फिरा गेलो फिरा ना तू जातो घरा तू उशिरा झाला लवकर जा काय तर मला सांगू नको चल तू गाडी कान फाडी दावास गाडी आम्ही फिरा गेलो तुका जाऊचा उद्या जातो मला ना वाटे एक लाग चल चांगलं असतंय ते तुका वाटे एक लाग कडे कडे नाही काय तरी वेगळं बोल ना बोल ना चल चारी चल इला लाडा चल लहान पोरार को डुबान डुबान इलो भागला पोट भरला ते दोन राईडी राहिले राईडी राहिले तुझे राईडी राहिले तुझे लाईटी पेट राईडी राहत अरे यार ना हो ना आपलं ते राहिलं की नाही हो हो नेक्स्ट टाइम आलं नाही नाही ना आपण दोघे मध्ये मध्ये थीम पार्कचं हेच पेट आहे लाईट ए चलो रे ब्लॉग एंड करो भी निकलते चलो बाय बाय सब्सक्राइब हेलो जी वाट बगी होता है तसर दोन तास बसान झोपान बगले सगळा करून बगले आमचा डोका फिरा होता एने तो केक काय कापलो रे तू केक खाली बसतो लाजता तू सांगते का एक्सपीरियंस सांग तू कसा होतो लाजता तू लाज वाटा कोई तू नाही कशाला लाज वाटायला पाहिजे अरे ए बघ एन्जॉय करायला आलो ना एन्जॉय करून जायचा बरोबर ना बस जा गाडी चल लवकर नाही तर फोंडका होतले फोंडका पाण्यात बुचकळवले तेवढा बस नाही झाला मी काही एक गुणाक नाही ऐकते सर मेला ₹1400 ऐकता म्हणजे लोकांच्या हगाय मुटण्यात त्या बुडण्यापेक्षा ना आमच्या देवबागेतलं पाणी खूप स्वच्छ येळे काही डुबाक शकतात डेगे काही डुबाक शकतात संगम वगैरे डुबाक शकतात डुबाचा नाही आमका आणि वगे झाले उयले घालतात कुकारे मारतात आमच्याकडे तसलं काय करूची गरज ना तू माका काय करता इनका जाऊन सांग मी कुकारे नाही घालू कुकारे थांब 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 माझ्याकडे व्हिडिओ कुकारे कोण थांब 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 कोण कुकारे मारी होता सांगा ती कोण कुकारे मारी होता कोणी मारल्या तूच नाही मग भीती वाटत मी सांगले कोण करी होता मग कुकारे कोणी घातले मी कुकारे घातले प्राजक्ता कुकारे तुझा नाही सांगणे हायत सांगत वगैरे नाचायचं आमचा ना आम्ही आम्ही आमचे नाचलो मस्त घे हो ना तू पण घे तू पण घे तू पण पिलच ना तू जास्त वेळ पिलो मरे शेवटपर्यंत ना आम्ही एसटीचा दरवाजा तो बस पुढे उतरायचं नाही बरोबर हा चल बस तो कुठे बसणार आहे तो मांडीवर माझ्या ये प्रणव ये या साईडला मुंबईत पोहोचल्यानंतर आम्ही वफल खायला घेऊन गेलो होतो प्राजक्ताला आणि त्यानंतर आम्हाला बॅकपॅक करून दुसऱ्या दिवशी सकाळची ट्रेन होती त्यामुळे निघायचं होतं तर हेच होतं आमचा इमॅजिकाचा जे प्राजक्ताचा मॅनमेड वॉटरफॉलचा दिवस तू काय मध्ये शिरे प्राजक्ता प्राजक्ता इज सूरज कदम यांच्याकडून सप्रेम भेट एक मिनिट थांब दर आहे पकड जरा आज घ्या नाही ना हात तोंडावर तर असा झाला प्राजक्ताचा सेंड ऑफ हा होता पाचवा दिवस आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही देवबागला जायला निघालो होतो सकाळी 6:00 ट्रेन होती तेजस एक्सप्रेसने निघालो होतो फायनली तिची एसीची जर्नी पण झाली तिला एसीनेच यायचं होतं कारण तिला गरम होत होतं तर ते सुद्धा झालं बस दॅट्स इट थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर